आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. उदगाव येथील औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषणाच्या प्रश्नावर दलित मुक्ती दलाने सुरू केले तहसील कार्यालयासमोर उपोषण. मौजे उदगाव हद्दीतील वसाहतीमध्ये असणाऱ्या 3 कापड प्रोसेस कंपन्यांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण तसेच सांडपाण्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन आणि वन्य जीवनसृष्टीमधील प्रदूषणाचा धोका असणाऱ्या प्रोसेस कंपन्यांची प्रदूषण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करावी आणि संबंधित प्रोसेस मालकांवर मनुष्यवधाचा फौजदारी गुन्हा दाखल करा अशा आशयाचे निवेदन शिरोळ तहसीलदार यांना देऊन उपोषणाला सुरुवात केली आहे. मौजे उदगाव हद्दीत असणाऱ्या 3 प्रोसेस कंपन्यांमधील धुराचे वन्य जीवसृष्टीला प्रदूषणाचा धोका असणाऱ्या शक्ती स्वास्तिक या प्रोसेस कंपन्यांच्या धुरामुळे नागरिकांना त्वचेचे आजार, डोळ्यांचे आजार, फुफ्फुसांचे आजार उद्भवत आहेत. आंबेडकरी पक्ष आणि संघटनेच्या वतीने वारंवार तक्रारी निवेदन देऊन सुद्धा शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने त्या प्रोसेस कंपनी मालकांवर कारवाई केली नाही. शिवाय कोणताही सांडपाण्याचा प्रोजेक्ट राबवला नसता लोकांच्या शेतामध्ये प्रोसेसचे सांडपाणी जाऊन येथील शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत चालले आहे. दलित मुक्ती दल या सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देऊन गेली 5 ते 7 दिवस झाले, कोणत्याही चौकशी केली नाही. त्यामुळे आज 9 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर आंदोलन घेत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, प्रादेशिक अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर, स्वीय सहाय्यक जिल्हा अधिकारी कोल्हापूर, तहसील कार्यालय शिरोळ, शिरोळ पोलीस ठाणे, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत उदगाव यांना देण्यात आले आहे. या निवेदनावर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल लोंढे आणि जिल्हा अध्यक्ष कैलास काळे यांच्या सह्या आहेत. आज या उदगाव हद्दीमधील शक्ती स्वास्तिक आणि अरियंत प्रोसेसच्या सांडपाण्यामुळे किंवा धुराच्या प्रदूषणामुळे नागरिकांना जो आत्तापर्यंतचा जो त्रास झाला आहे त्या त्रासची दखल वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत घेतलेली नाही. आज या 9 तारखेला आम्ही आमच्या दलित मुक्ती दल या सामाजिक संघटनेच्या वतीनं आमच्या सहकार्यानं आम्ही आज इथं या तहसील कार्यालयाच्या दालनामध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आमची या शासनाला व या प्रदूषण खात्याला जिल्हाधिकाऱ्यांना एवढंच सांगण्याचं तात्पर्य आहे आमचं की त्या प्रोसेसवर वेळेस कारवाई करावी आणि नागरिकांची त्या जीवघेण्या आजारापासून सुटका व्हावी एवढंच मी सांगतो आणि त्या सांडपाण्याचा निचरा करून त्या लोकांना त्या शेतकऱ्यांना तेथील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि जिथं जीव वस्ती आहेत प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेली जीव वस्ती आहे त्या वस्तीतल्या लोकांना दिलासा देऊन शासनानं सहकार्य करावं. महानकारी न्यूज साठी शिरोळहून ऋषिकेश बावचे.